सध्या शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतील बंडानंतर आता मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तसेच एकीकडे दसरा मेळाव्यात कोणीही मर्यादा ओलांडू नका असा सल्ला शरद पवारांनी दोन्ही गटांना दिलाय. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान मुसळधार पावसात उपस्थितांना संबोधित केलंय. उपस्थितांनीही त्यांना जोरदार प्रतिसाद दिलाय. क्रिकेट विश्वात महिला आशिया करंडक T20 क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने मलेशियावर विजय मिळवलाय. यासह देशभरात आज दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गट 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीतून त्यांच्या लोकप्रियतेची खरी कसोटी होणार आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या वर्षी मे महिन्यात अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. 6 राज्यांमध्ये 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक. 6 राज्यांमधील 7 रिक्त विधानसभेच्या जागांसाठी 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. या निवडणुकीचा निकाल 6 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. बिहारमधील मोकामा आणि गोपालगंज, महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व, हरियाणातील आदमपूर, तेलंगणातील मुनुगोडे, उत्तर प्रदेशातील खोला गोरखनाथ आणि ओडिशातील धामनगर या जागांवर ही निवडणूक होणार आहे. दसरा मेळाव्यात मर्यादा ओलांडू नका शरद पवार. यावर्षी शिवसेनेचा 2 ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे. उद्धव ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा BKC मैदानावर. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दोन्ही गटांना सल्ला दिलाय. दसरा मेळावा जरूर घ्यावा, पण यावेळी वातावरणात कटुता निर्माण होईल अशी मांडणी भाषणांमधून होता कामा नये अशी अपेक्षा दोन्ही बाजूंकडून आहे असं शरद पवार म्हणाले. तसेच मर्यादा ओलांडू नका असा सल्लाही त्यांनी दिलाय. राज्यभर 700 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणं, राज्यभर सुमारे 700 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणं, तसेच बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राहुल गांधींची भर पावसात सभा. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान मुसळधार पावसात उपस्थितांना संबोधित केलंय. त्यांच्या या सभेमुळे जोरदार वातावरण निर्मिती झाली आणि उपस्थितांनी राहुल यांच्या समर्थनाच्या घोषणा दिल्यात. देशाला एकत्र करण्यासाठी आम्हाला कोणीही रोखू शकत नाही असं राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केले. राहुल गांधी हे म्हैसूर येथील सभेच्या ठिकाणी आले असता तेथे अचानक पाऊस सुरू झाला, पण राहुल गांधी यांनी व्यासपीठ न सोडता आपलं भाषण तसेच सुरू ठेवल्याने उपस्थितांनीही त्यांना जोरदार प्रतिसाद दिले. दुर्गा पूजा मंडपाला आग, 5 जणांचा मृत्यू. उत्तर प्रदेशात एका दुर्गा पूजा मंडपात हॅलोजन लाईट जास्त तापल्याने मंडपाला मोठी आग लागली. या आगीत 3 मुलांसह 5 जणांचा मृत्यू झाला असून 64 जण जखमी आहेत. रविवारी रात्री आग लागली तेव्हा नाथुआ गावातील या मंडपात डिजिटल शो सुरू होता. ही दुर्घटना घडली त्यावेळी तेथे किमान 300 जण उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. नाटोतील 9 देशांचा युक्रेनला पाठिंबा. रशियाने युक्रेनमधील 4 प्रांतांमध्ये सार्वमत घेतल्याचं दाखवून हे प्रांत रशियामध्ये सामील करून घेतल्यानंतर नाटोचे सदस्य असलेल्या युरोपातील 9 देशांनी या मुद्द्यावरून युक्रेनला पाठिंबा दिलाय. युक्रेनला नाटोचे सदस्य करून घेण्यात याव्या अशी आग्रही मागणी करणारे संयुक्त निवेदन या देशांनी प्रसिद्धीस दिलंय. युक्रेनला नाटोचे सदस्य मिळण्यासाठी सदस्य असलेल्या सर्व 30 देशांची संमती मिळणं आवश्यक आहे. रुपया 49 पैशांनी घसरला. चलन बाजारात भारतीय रुपयांची किंमत पुन्हा 49 पैशांनी घसरून डॉलरची किंमत 81.89 रुपये इतकी झाली आहे. भारतीय बाजारातून विदेशी गुंतवणूक काढून घेण्याचा प्रकार अजून थांबला नाहीये, त्यामुळे तसा भार भारतीय चलनावर पडतोय. आज दिवसभरात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून सुमारे 1,556 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. अतिउत्साही चाहत्यांचं प्रेम पाहून करीना भडकली. अनेकदा सेलिब्रिटींना आपल्या फॅन्समुळे अडचणींचा सामना करावा लागतो, याचाच प्रत्यय अभिनेत्री करीना कपूरला नुकताच आलाय. घरातून निघताना एकदम स्टाईलमध्ये निघालेल्या बेबोला विमानतळावर चाहत्यांनी अक्षरशः गराडा घातला. याबाबतचा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झालाय, ज्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. चाहत्यांनी तिच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी गर्दी केली आणि कोणी हात खेचतंय तर कोणी मागे खेचतंय. या प्रकारावर करीना चाहत्यांवर चांगलीच भडकली. भारतीय महिलांचा मलेशियावर विजय. महिलांच्या आशिया करंडक T20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात
भारतीय संघाला मलेशिया विरुद्ध डकवर्थ लुईस नियमानुसार 30 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 4 गडी गमावून 181 धावा उभारल्या होत्या. त्यानंतर मलेशियाने पावसाचा व्यत्यय आला तोपर्यंत 5.2 षटकात 2 गडी गमावून 16 धावा केला होता. पाऊस न थांबल्यामुळे पंचांनी डकवर्थ लुईस सूत्रानुसार निकाल देत भारतीय संघाला विजयी घोषित केले.